नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत कोकण उत्तर महाराष्ट्रात मान्सूनची कृपादृष्टी काय आहे हवामान विभागाचा अंदाज राज्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा कोकण विभागात बरसला आहे ज्या भागातून राज्यात आगमन झाले त्याच विभाग मान्सूनने कृपादृष्टी दाखवली आहे त्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगावसह इतर भागात पावसाने हजेरी लावल्याने आता कुठे खरीप पेरण्याला सुरुवात झाली आहे असे असतानाही अजून कोकणात मान्सून मेहरबान असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर महत्त्वाचे म्हणजे हवामान हो विभागाच्या अंदाजाप्रमाणे आतापर्यंत संपूर्ण देशात पाऊस हा सक्रिय व्हायला पाहिजे मात्र नऊ राज्यात अजून प्रवेश झालाच नसल्याने त्याच्या लहरीपणाचा परिणाम जलसाठे आणि खरीप हंगामर होणार असल्याचे सांगितले जात आहे असे असताना पुन्हा कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात कृपादृष्टी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे कोकणात येलो अलर्ट उत्तर महाराष्ट्रात मध्यम पाऊस राज्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा कोकण विभागात बरसला आहे ज्या भागातून राज्यात आगमन झाले त्याच विभागात मान्सूनने कृपादृष्टी दाखवली आहे त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव सह इतर भागात पावसाने हजेरी लावल्याने आता कुठे खरीप पेरण्याला सुरुवात झाली आहे असे असताना अजून कोकणात मान्सून मेहरबान असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पाच दिवसामध्ये राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दक्षिण कोकणात मुसळधार पाऊसचा इशारा देण्यात आला असून कोकणमध्ये महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे किनारपट्टी मुसळधार पाऊस कोकणातील पावसामध्ये सातत्य राहणार आहे त्याचबरोबर गोव्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणात सरासरीप्रमाणे पावसाने हजेरी लावलेली असले तरी उरित राज्यात मान्सूनने निराशा केली आहे कारण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही त्यामुळे पेरण्या पेरण्यासोहात खरीपूर्वक कामेही पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे भविष्यात केव्हा पेरणी होतील याबाबत शेतकरीही अभि अन भिन्न आहे असे असताना आगामी चार दिवस मराठवाड्यातील शेतकऱ्याची निराशा होणार आहे तीस जूनपर्यंत देशभरात मान्सूनची व्याप्ती मान्सूनचे आगमन होऊन महिना होत आला तरी देशातील नऊ राज्यांमध्ये दे पावसाने प्रवेश केलेला नाही त्यामुळे सरासरीच्या तुलनेत पावसाप्रमाणे कमी आहे मात्र तीस जूनपर्यंत देशभर पाऊस हजेरी लावेल असा आशावाद आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पालघर रायगड सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या काही भागामध्ये पाऊस बरसणार असल्याचा अंदाज त्यामुळे आगामी मान्सूनची वाटचाल कशी राहते यावरच खरीप हंगामाचे भवितव्य आहे